स्तरावर की बंदी नाही आहे, परंतु तो होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण आता 16 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न हा प्रलंबित आहे, निर्णय काही लागू शकतो, आणि त्यामुळे मग शपथविधी घ्यायची, मंत्री व्हायचं, सत्कार हार तुरे स्वीकारायचे, मग पुन्हा पद गेलं तर काय, म्हणून मला वाटत नाही की विस्तार होऊ शकेल. मंत्रिमंडळामध्ये किती सदस्य असेल यावर काहीच बंधन नाही आहे, दोन मंत्री देखील मंत्रिमंडळ म्हणून काम करू शकतात. अन्यथा त्यांनी जर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर हतबलता दाखवली की मला दोघांना मला काही काम करता येणार नाही, मग आपोआपच मग तात्पुरतं राष्ट्रपती राजवटीकडे जावं लागेल. तिसरा मुद्दा यातून मला टिप्पणी करावीशी वाटते की मला वाटतं की या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये उद्धवजींनी खाई गर्दीमध्ये राजीनामा देण्यामध्ये फार मोठी चूक केलेली आहे. मी आधी मत व्यक्त केलं होतं, कारण म्हणजे विधिमंडळासमोर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी भाषण करायला पाहिजे होतं, आपली मतं काय परिस्थिती झाली त्यांच्यावर जे काही आरोप होतो ते महाराष्ट्राच्या जनतेला अधिकृतपणे विधिमंडळाच्या सदनामध्ये ते सांगायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. त्यावेळेला जर अशा प्रकारची चर्चा झाली असती तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील आम्ही हे सरकार का स्थापन केलं याचंही जनतेपुढं आपलं मत मांडता आलं असतं, पण ते झालं नाही. हाही राजकीय बाजू झाली, पण जर टेक्निकल आणि लिगल बाजू पाहायची झाली तर मग भाषण करून मतदान करून घेतलं असतं, आणि मग शिंदे गटाच्या आमदारांनी जर विरोधी मतदान व्हीपच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या व्हीपचा उल्लंघन केलं असतं तर ते आणखी कर्त्यात पडले असते, ते आणखी अडकले असते, तर त्यांना ही एक पळवाट मिळाली, त्यांनी त्यावेळेला मतदान केलं नाही, पुढे केलं. परंतु मला वाटतं ते करू द्यायला पाहिजे असून अजून मला असं वाटतं पॉलिटिकली जनतेचा बेनिफिट मिळाला असता आणि स्पष्ट झालं असतं की हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. आता पक्षांतर बंदी कायदा जो आज स्थितीला जो आपल्या कायद्याच्या पुस्तकामध्ये आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एकतर 2/3 संख्या पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी पक्षात विलीन केलं गेलं पाहिजे. ही बदल हा जो आहे हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये अरुण जेटली यांनी कायदा मंत्री म्हणून आणला होता. मूळचा पक्षांतर बंदी कायदा हा 1885 होता, 1985 होता, त्यामध्ये फक्त 1/3 सदस्य जर बाजूला गेले तर पक्षामध्ये फूट पडल्याचं गृहीत धरलं जातं. आता 2003 कायद्याच्या सुधारणेनंतर स्प्लिट हा शब्दच कुठं गायब झालेला आहे, त्यामुळं मग पक्षांतर झालं का किंवा 2 गट झाले का हा काही प्रश्न राहिलेला नाहीये, कारण 2/3 गटांनी विलीन होणं गरजेचं आहे तरच त्याला आपलं सदस्यत्व टिकवता येतं. अर्थात 2003 अमेंडमेंट नंतर जो पक्षांतर बंदी कायदा आज आहे त्यानुसार पक्षांतर बंदी कायद्याची शिक्षा या 16 आमदारांना किंवा आणखी काही आमदारांना मिळू शकते, कारण त्यांनी निश्चितपणे संख्या 16 आमदारांची कमी होती, नंतर 40 झाली तेव्हा संख्या पूर्ण झाली, पण विलीनीकरण झालं नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा हा घटनापीठाला किंवा जेव्हा पुन्हा 1 तारखेला सुनावणी होईल त्यावेळेला चर्चेत घ्यावा लागेल. परंतु माझं एकंदरीत मत असं आहे की हा पक्षांतर बंदी कायदा हा संपूर्णपणे कालबाह्य झालेला आहे, त्यातून कुठलंही पक्षांतर थांबू शकत नाही, थांबत नाही, आणि लोकशाहीला जे अभिप्रेत आहे कुठल्याही प्रगत लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळं आपल्याला या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, त्यामध्ये फक्त विश्वासदर्शक ठराव किंवा अविश्वास प्रस्ताव याच्यावरच व्हीप लागू राहील, अन्यथा कुठेही व्हीप लागू राहणार नाही अशी तरतूद करावी लागेल. त्याचे तोटे होतील निश्चितच, पण आज काय झालेलं आहे की आज एकदा पंतप्रधानांची शपथ घेतली किंवा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली की मग विधिमंडळ किंवा संसद हे आपलं अस्तित्व संपून टाकतं, एका दृष्टीने ते आपली हाराकिरी करतं, कारण त्यानंतर संसद सदस्याला किंवा विधिमंडळ सदस्याला काहीही अधिकार राहत नाहीत. त्यांना स्वतःच्या मतानं स्वतःच्या मताप्रमाणे किंवा आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मताप्रमाणे काही मतदान करता येत नाही, पक्षनेता सांगेल त्यावरच मतदान करता येतं,
आणि हा ही गोष्ट लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही आहे. म्हणूनच इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे यार एक काय केलं पाहिजे हे मी आता सांगू शकणार नाही, पण यामध्ये मूलभूत चर्चा झाली पाहिजे. माझी यामध्ये काही मतं आहेत, पण मला वाटतं 1 तारखेला जेव्हा या खटल्याचं पुढं सुनावणी चालू होईल त्यामध्ये निश्चित सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला असं सांगितलं जाईल की संसदेनं हा कायद्याचा पुनर्विचार करावा आणि केला पाहिजे असं माझं आग्रही मत आहे. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त आता काय होईल काय होणार नाही याबद्दल सांगणं हे योग्य ठरणार नाही. आज न्यायाधीशांनी जी आपली मतं मांडली किंवा वकिलांनी जो युक्तिवाद केला त्यातून आपण फक्त अटकळी लावू शकतो आणि विधितज्ञ हे आता टीव्हीवर हे प्रत्येक आपापली मतं मांडतायत, त्यातून लोकांचं प्रशिक्षण पण होतंय, कायद्याचं ज्ञान वाढतंय. त्याचबरोबर माझी आणखीन एक जाता जाता एक माझी आग्रही भूमिका आहे की सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांचं थेट प्रक्षेपण झालंच पाहिजे, किमान सुरुवातीला फक्त घटनात्मक मुद्द्यांचं.